भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू, चौकी, धागेदोरे, धूप देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी कोपरगाव तालुक्यातील मोर्शदपूर येथील म्हसोबा नगर येथून एका भोंदूबाबाला अटक केली असून त्याची आणखीन चौकशी होऊन अधिक माहिती घेतली जाणार असल्याचं कोपरगावचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी सांगितलंय. 27 डिसेंबर 2018 रोजी कोपरगाव शहर हद्दीमध्ये मुर्शदपूर या ठिकाणी भोंदूबाबा सुधाकर उर्फ शिवा उर्फ नाना प्रकाश भालेराव हा त्याच्या घराशेजारी असलेल्या दावलबाबा दर्ग्यामध्ये त्याच्याकडे उपचारासाठी येणारे अंधश्रद्धाळू लोकांना धागे दोरे, गंडे किंवा लिंबू वगैरे, लिंबू मिरची वगैरे किंवा इतर विषारी पदार्थ, औषधी द्रव्य देऊन भूलतापात देऊन त्यांच्यामध्ये अंधश्रद्धेला चालना देताना आणि अंधश्रद्धा निर्माण करताना मिळून आला. त्यावरून त्याच्याविरुद्ध फिर्याद यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन कोपरगाव शहर येथे सेकंड 148/18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणी आज रोजी सदर भोंदूबाबाला कोर्टामध्ये हजर केलेला आहे. आणि त्या दरम्यान सदर भोंदूबाबाने आत्तापर्यंत भोंदूगिरी करून किती लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण केलेली आहे आणि त्यांची किती पैशाची फसवणूक केली आहे, त्या व्यतिरिक्त त्याला अजून कोणी साथीदार आहेत का आणि तो किती वर्षापासून हे भोंदूगिरीचं काम करत आहे त्याबद्दल तपास करणे आहे आणि त्याने आत्तापर्यंत अशा प्रकारे किती लोकांना विटीस धरलेली आहे याबद्दल तपास करणे आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना तो जे औषध देत होता त्याबद्दल तपास करणे आहे. जर अशी काही औषधी मिळून आली तर ती जप्त करून सदर प्रकरणी सखोल तपास करणे आहे. आणि सदरबाबत आपण माननीय न्यायालयामध्ये आज प्रबळपणे आपली शासनाची बाजू मांडलेली आहे आणि सदर प्रकरणी सखोल तपास आम्ही स्वतः करत आहोत. या प्रकरणी उद्धव अशोक काळापहाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलं आहे. फिर्यादीची बहीण हिचे सासरे यांना विचित्र स्वप्न पडत होतं, त्यामुळं ते म्हसोबा नगर मुर्शदपूर येथील भोंदूबाबाकडे नियमितपणे जात असत. त्यानंतर मेहुणे अनिल यांच्या पोटात खूप दुखू लागलं. बहिणीचे सासरे तुकाराम आणि मेहुणे अनिल याच भोंदूबाबांकडे उपचारासाठी घेऊन गेले. त्यावेळी भोंदूबाबाने तुम्हाला सासरच्या मंडळींनी दिवाळीच्या काळात जेवणातून काहीतरी खाऊ घातलं आहे, त्यामुळं तुमचं पोट दुखत आहे असं सांगितलं. त्यांना लिंबू चौकी देऊन तुम्ही बरे व्हाल असं सांगितलं. त्यानंतर या प्रकारामुळे फिर्यादीच्या बहिणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळं भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी गुरुवारी सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे आणि सहकारी त्यांच्या मठात रुग्ण म्हणून गेले. गुरुवार असल्यामुळं तेथे मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. भोंदूबाबा प्रत्येकाला धागे, दोरे, लिंबू चौकी, अंगार देत उदी खाऊन घ्या, तुम्हाला नक्की गुण येईल, पुढच्या गुरुवारी परत या असे तो रुग्णांना सांगत असं. यावेळी पोलीस नाईक सुरेश देशमुख यांनी या घटनेचं चित्रीकरण केलं. हा भोंदूबाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून भुवाबाजी करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचं यावेळी दिसून आलं असं फिर्यादीत म्हटलं आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतलं, त्यानंतर मात्र तो गयावया करू लागला. माझ्या अंगात येत नाही, मी फक्त उदी देतो असं म्हणून मला माफ करा अशी याचना पोलिसांपुढे करू लागला. या भोंदूबाबाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं असून आणखीन भोंदूगिरी उघडकीस येण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.